Ecco zutine, pietele rane, tufane alea. Caia buicea, pietila e abale alea. Ecco zutine, pietele rane, tufane alea. ढिगाणे माय माती छाया डोळ्यात जागली आस घेऊन हात हाता मंदी घेतला लेकरानी व्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं तू कर पुनी हिरवा पदर तुझा जळला छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई अपराध किती झाले पण आता शरण तुला आई परतीन आली जाण जागर झालया कुशीत तुझा घडलो स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो चालवुनी वैराचे नांगर नासवली माती छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपर तीन आली जान जागर झाले तीन घेतल
खरं म्हणजे पाणी फाउंडेशन ही संकल्पना आमिर खान यांच्या माध्यमातून ही देशामध्ये आली आणि यापासून अशी बरीचशी गावं आहेत की ती या सक्षम झाली. आमिर खान यांनी जी संकल्पना आहे ती देशात आणल्यानंतर त्याच्यापासून त्याच्या पद्धतीने काम केल्यानंतर बरीचशी गावं स्वयंपूर्ण झाली आणि मग त्यानिमित्ताने त्याचं एक आदर्श आम्ही आमच्या डोळ्यासमोर घेऊन आमच्या लोकांनी याच्यावरती थोडा विचारविनिमय केला आणि या पद्धतीने हे जे काही काम आम्ही या ठिकाणी केलं त्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येनुसार आम्हाला जे टार्गेट या ठिकाणी दिलेलं होतं की ते 8000 घनमीटरची जी श्रमदानाची मर्यादा होती ती आम्ही या ठिकाणी पूर्ण केली. ती पूर्ण करत असताना मशीन कामासाठी 2,66,000 टार्गेट आम्हाला या ठिकाणी दिलं होतं आणि तेही आम्ही अतिशय म्हणजे मशीनच्या सहाय्याने तेही काम आम्ही पूर्ण केलं. लोकवर्गणीतून सुमारे 40 लाख अशा पद्धतीचा निधी आम्हाला या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांनी किंवा बाहेरचे जे काही जलमित्र होते त्या जलमित्रांनी आम्हाला त्या ठिकाणी सहकार्य करून 40 लाखाचा निधी आम्हाला या ठिकाणी मिळवून दिला. दररोज सुमारे 200 ते 300 लोकं म्हणजे या गावातले नागरिक आणि बाहेरगावचे काही नागरिक या अशा पद्धतीने 200 ते 300 लोकं दररोज आमची या ठिकाणी हे काम करू लागायची, श्रमदान करू लागायची. त्यामुळं आणि त्याचबरोबर 1 मेला जो महाश्रमदानाचा दिवस आम्ही ठेवला होता अगदी तर त्या दिवशी तर आम्ही अगदी म्हणजे आमच्या गावात एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण तयार झालं, जणू काही गावामध्ये फार मोठी यात्राच आहे की काय अशा पद्धतीने लोकांचा सहभाग त्या ठिकाणी आम्हाला मिळाला. पुणा, मुंबई, कल्याण या अगदी म्हणजे बाहेर गावाहून बरेचसे लोक या ठिकाणी आमच्यामध्ये सहभागी झाले आणि त्या सर्वांनी आम्हाला त्या 1 मेच्या कार्यक्रमामध्ये अगदी म्हणजे मोठ्या पद्धतीने साधारण 4 ते 5 हजार लोक त्या दिवशी असतील अशा पद्धतीचा तो एक श्रमदानाचा सहभाग त्या दिवशी झाला. यामध्ये प्रामुख्याने काम करत असताना 26 मातीबांध नालाबांध आम्ही या ठिकाणी तयार केली, 10 इनलेट आउटलेट शेततलाव, ओढा नाल नाला तलाव खोलीकरण, डीप सी सी टी कंट्रोल बांध बांध बंदिस्ती अशी कामे या माध्यमातून आम्ही मशीनच्या किंवा लेबरच्या माध्यमातून म्हणजे लोकसहभागातून ही कामं आम्ही करत असताना वृक्ष संवर्धन हाही उपक्रम हाती घेत 5000 बियांचे गोळे तयार केलेले आहेत, 3000 नवीन रोपांची लागवड आम्ही या ठिकाणी तयार केली आणि ती आता पावसाच्या अगदी म्हणजे पाऊस सुरू झाल्यानंतर आम्ही ती आता या ठिकाणी आम्ही लावणार आहोत. प्रत्येक शेतकऱ्याला उरलेला जो चारा आहे, पालापाचोळा आहे, शेण यापासून जे काही नापेडचे जे खत प्रकल्प आहेत ते खत प्रकल्प आम्ही साधारण त्यांनी आम्हाला 85 टार्गेट दिलं होतं परंतु आम्ही ते जवळजवळ 90 दरम्यान आम्ही पूर्ण केलेले आहेत आणि अशा पद्धतीने तेही काम अतिशय आमच्या सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने तेही काम आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने केले. ग्रामपंचायतीने यामध्ये ग्रामसभा घेऊन ग्रामसभेमध्ये आगपेटी मुक्त शिवार, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, बोरबंदी अशा पद्धतीचे ग्रामसभेमध्ये ठराव तयार करून त्या पद्धतीने तोही निर्णय आम्ही ग्रामपंचायतीच्या मार्फत घेतला आणि असं हे सर्व काम करत असताना प्रामुख्याने सगळे जलमित्रांनी यामध्ये योगदान दिलं, सर्वांनी अगदी चांगल्या पद्धतीचं योगदान दिल्यामुळं आणि भगवान हरेश्वर महाराजांच्या आशीर्वादाने आम्ही हे सगळं काम अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही करू शकलो. हरेश्वर महाराजांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी होते. आमच्या गावातील जे काही प्रामुख्याने जी ह्या स्वतःला ह्या कामामध्ये स्वयंसेवी पद्धतीने काम करणारी जी स्वयंस्फूर्तीने काम करणारी अशी जी व्यक्ती होत्या त्यांच्याही सहकार्याने हे काम आम्ही सर्व पूर्ण करू शकलो. यामध्ये सर्व मुंबईकर, पुणे नगर असे जे काही सर्व आमचे जलमित्र होते या सर्व प्रशिक्षणार्थी, गावकरी, तरुण वर्ग आणि सर्व आर्थिक मदत करणारे देणगीदार यांचे सर्वांचे खरं म्हणजे पाहिलं तर मी अभिनंदन केलं पाहिजे गावाने. खरं म्हणजे बाहेरच्या लोकांना आम्हाला जे सहकार्य केले त्यांचंही अभिनंदन करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून ते या ठिकाणी मी या गावचा प्रथम नागरिक या नात्याने या सर्वच मंडळींचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद.